हिवरखेड येथे कोरोनाने 2 वर्षापासून बंद पडलेला देवीच्या भक्तांची यात्रा यंदा मोठ्या हर्षाने सदानंदिका उदोच्या गजरात पार पडली. सर्वप्रथम येणाऱ्या एकादशीनंतर 12 चैत्रातील महादेवाची काठी सर्व भक्तांच्या सहकार्याने वाजत गाजत डफड्याच्या तालावर नाचत निघाली होती. तर कबूल केलेले भवानी माता, मरीमाय, चंडिका माता, जानामाय यांना सनातन काळापासून भक्तांच्या नवसाला पावतात अशी श्रद्धा ग्रामीण भागातील लोकांची आहे. सनातन काळापासून भगत मंडळी देवीच्या ओट्यात म्हणून देवीला नवस कबूल करतात. 5 वर्ष याला भगत करीन, 5 गाड्या ओढील, तसेच काही भगत सौंदडा येथीलही देवीला नाडे टोचून भगत होईल असे कबूल केलेले नवस फेडतात. चैत्रातील एकादशीनंतर मंदिरात कुणी 2 दिवस तर कुणी 5 दिवसाचा भगत झालेले हिवरखेडच्या भक्तांनी हर्षाने मोठ्या महादेवाची व शंकर संस्थांची वाजत गाजत बारसला काठी काढली होती. त्यानंतर पौर्णिमानिमित्त दिवसभर गावात डफड्याचा आवाज निनादात डफड्याच्या मधुर चालीवर भगत पायात घुंगराचे चाड बांधून नवे कपडे हातात मोर पिसाची झाडणी घेऊन डफड्याच्या तालावर नाचत 2 गाड्या तर कुणी 5 गाड्या उडताना दिसत होते. तर देवीच्या भक्ताचे घरी वरण भाकरीचा महाप्रसाद सर्वांनी लाभ घेतल्याचे भगत लोकांच्या परिवाराकडून समजले. तर या गाडे ओढणी कार्यक्रम रात्री 10 पर्यंत गावात चालल्याचे दिसले. तर हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार मनोज लांडगे, दुय्यम ठाणेदार गोपाल दातीर सह इतर पोलीस कर्मचारी यांचा गाड्या ओढणी मार्गावर चोख बंदोबस्त लावून होते. MCN न्यूज करिता बाळासाहेब नेरकर.